गोल्डन मिल्क हे फक्त सर्दी कफावर उपयोगी असलेले हळदीचे दूध नाही तर त्याचे खूप सारे फायदे आहेत. कोणते ते आपण दूध बनवता बनवता पाहूया. नमस्कार, स्वादांची मैफल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. माझ्या चॅनलला तुम्ही जो चांगला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करूया हळदीपासून. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे अँटी इन्फ्लेमेटरी अँटीऑक्सिडंट आहे, जे सांध्यांच्या सुजेवर व काही पेशींच्या असेल म्हणजेच सेल्सचे नुकसान होण्यापासून आपल्याला वाचवते. तसेच ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. ओल्या हळदीमध्ये सुक्या हळदीपेक्षा खूप जास्त प्रमाणात कर्क्युमिन व नैसर्गिक तेल असते, जे हळद सुकविणे व पावडर करणे या प्रक्रियेत कमी होते. म्हणून जेव्हा जेव्हा शक्य असेल आणि उपलब्ध असेल तेव्हा ओल्या हळदीचा वापर करायला हवा. ती शरीरातले टॉक्सिन्स बाहेर फेकायलाही मदत करते. दूध शरीराला शांत करून रिलॅक्स करतं. तुम्ही ह्या रेग्युलर दुधाऐवजी नॉन डेअरी मिल्कही वापरू शकता. 1/4 कप दुधामध्ये आपण 1/2 चमचा ओली हळद किसून घालतो आहे. तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर 1 कप दूध व 1/2 कप पाणी यात घ्यायला हवे. ओली हळद उपलब्ध नसेल तर 2 चिमूट हळदीची पावडर आपण घेणार आहोत. हळदीमधले कर्क्युमिन चांगल्या प्रकारे रक्तात शोषले जावे व पचन सुधारावे, तसेच विविध विषाणूंचा नाश व्हावा म्हणून 1 चिमूट काळी मिरी पावडर आपण घेतलेली आहे. दालचिनीच्या सेवनाने मेंदूच्या पेशींची झीज थांबून कार्यक्षमता सुधारते, त्यामुळे अल्झायमरसारख्या आजारांपासून रक्षण होते. तसेच विविध आजारांपासून रक्षण करणे, पचन सुधारणे, ब्लड प्रेशर व ब्लड शुगर कंट्रोल करणे यासाठी ती अत्यंत उपयोगी आहे. अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल असलेली अशी ही दालचिनी पावडर आपण 2 चिमूट आपण या दुधात घेणार आहोत. 1 इंच दालचिनीची काडी त्याऐवजी आपण घेऊ शकतो. दुधाला उकळी आणून ते 7 ते 8 मिनिटांसाठी बारीक गॅसवर उकळू द्यायचे आहे. दुधामधले व्हिटॅमिन डी व कॅल्शियम हाडांचे आरोग्य चांगले राखायला, तर हळदीमधले कर्क्युमिन सांध्यांचे आरोग्य चांगले राखायला मदत करते. तसेच हे गोल्डन मिल्क आपले वजन कमी करायला तसेच ब्लड शुगर व ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवायला उपयोगी ठरते. तसेच आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राखायला मदत करते. हळदीमधलं कर्क्युमिन आपला मूड चांगला ठेवायला मदत करते. आपली स्मरणशक्ती व मेंदूचे कार्य सुधारायला सुद्धा हे गोल्डन मिल्क फार उपयोगी ठरते. हे दूध आता चांगल्यापैकी उकळलेले आहे. आपण ते कपात काढून घेऊया व थोडे गार होऊ देऊया. हे दूध आता कोमट झालेले आहे. त्यात आपण 1/2 चमचा मध घालून घेतोय. कमी प्रमाणात मधाचा वापर केला तर ते आपल्याला शांत झोपेसाठी फार उपयुक्त असते. मधाचे आरोग्यदायी फायदे आपल्याला हवे असतील तर मध कधीही गरम पदार्थांमध्ये वापरू नये. गोल्डन मिल्कचे शक्यतो रात्री सेवन करावे, ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो. आता एवढे सारे त्याचे फायदे ऐकल्यावर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करणार. ह्या दुधाचे रोज सेवन करायला हवे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.